आपल्या स्वतःच्या आरोग्याचा विचार करताना मात्र हातच राखतात. आजारी पडल्यावर आरोग्याचा विचार करतात, पण सुदृढ आरोग्यासाठी आरोग्याचा विचार आधी केल्यास अनेक आरोग्यविषयक समस्या सहज सुटतात. पाळीच्या दिवसात होणारा त्रास, मेनोपॉज काळात होणारे शारीरिक मानसिक विकार, हार्मोनल असंतुलन अशा अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतं. या अनेक समस्यांवर एक उपाय म्हणजे रोज रात्री दुधात एक सुकं अंजीर उकळून ते दूध पिणं. नमस्कार, मी ऋषिका. आजच्या हेल्थ कॉलमच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंजीर दूध पिण्याचे फायदे सांगणार आहे. मेनोपॉजमधील समस्यांवर फायदेशीर अंजीर घातलेलं दूध प्यायल्यास मेनोपॉज दरम्यान जाणवणाऱ्या समस्या कमी होतात. अंजीर आणि दुधाच्या एकत्रित सेवनामुळं प्रथिनं, झिंक, मॅग्नेशियम, लोह हे घटक शरीरात जातात. यामुळे मेनोपॉजमधील हार्मोनल संतुलन टिकून राहतं. मूड स्विंग होणं, शरीरात वेदना होणं या समस्या कमी होतात. अंजीर घातलेलं दूध प्यायल्यानं रात्री झोपही चांगली लागते. हाडं होतात मजबूत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची हाडं कमजोर असतात, त्यामुळे हाडांच्या आरोग्याकडे महिलांनी लक्ष देणं आवश्यक असतं. वय वाढत जातं तशा हाडांच्या समस्या वाढत जातात. अंजीर आणि दुधातून मिळणारे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस या घटकांमुळे हाडं मजबूत होतात. पाळीच्या त्रासात फायदेशीर. पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना खूप रक्तस्राव होतो, त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता भासण्याचा धोकाही निर्माण होतो. अशा परिस्थितीत जर अंजीर घालून दूध प्यायलास दूध आणि अंजीरमधील लोह शरीरात रक्ताची कमतरता भरून काढतं. अंजीर आणि दुधाच्या एकत्रित सेवनानं शरीरातील रक्त वाढतं, तसेच पाळीत पोट, कंबर दुखणं या समस्याही कमी होतात. पचन व्यवस्था सुधारते. पचनक्रिया उत्तम असल्यास आरोग्य चांगलं राहतं. दिवसभर उत्साही वाटतं. बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन यासारख्या पचनाशी निगडीत समस्या असल्यास अंजीर घातलेलं दूध प्यायलास फायदा होतो. अंजीरमध्ये असलेल्या फायबरमुळे पचन व्यवस्था सुधारते. आतड्यांचं आरोग्यही अंजीरमुळे चांगलं राखलं जातं. तुम्हाला हेल्थ संदर्भात काही टिप्स हव्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.